महाराष्ट्र कृषकांचं राज्य, शेतीतून अन्नधान्य पिकवून इतरांनाही पुरवणारं राज्य. आजवर गहू, ज्वारी, कापूस, भुईमूग या पिकांमध्ये आघाडी मारलेलं महाराष्ट्र राज्य. आज कृषी विभागाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मदतीनं सोयाबीन पिकामध्ये नवी उंची गाठण्यास सज्ज झालंय. शेतकऱ्यांना काळ्या मातीतून अधिकाधिक उत्पन्न मिळावं, जास्तीत जास्त उत्पादन निघावं यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग सातत्यानं प्रयत्नशील असतो. महाराष्ट्रातील प्रमुख गळीत धान्य पिकांमध्ये सोयाबीनचं पीक अव्वल आहे. दरवर्षी सरासरी 40 लाख हेक्टर क्षेत्रांवर महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी होते, तर विदर्भात 11 लाख हेक्टरवर सोयाबीन पिकतो. सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रिया अतिशय महत्वाची ठरते. विशेषतः उगवणीच्या काळात आणि वाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया अतिशय आवश्यक आहे. सोयाबीनची उगवण शक्ती वाढवण्यासाठी आणि वाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी कार्बन डाझिम 3 ग्राम प्रति किलो हे रासायनिक बुरशीनाशक किंवा ट्रायफोडर्मा 5 ग्राम प्रति किलो हे जैविक बुरशीनाशक वापरलं जातं. मूळ कुजव्या, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, रोगांवरील करपा, कॉलर रॉट तसंच पानांवरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 3 ग्राम कार्बन डाझिम किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरडी 5 ग्राम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसंच रायझोलियम जॅपोनिकम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंचे प्रत्येकी 25 ग्राम प्रति किलो बियाणांची बीजप्रक्रिया करायला पाहिजे. सुरुवातीला बघूया रासायनिक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया कशी करायची. रासायनिक बुरशीनाशकाची भुकटी बियाणे प्रक्रिया शिफारसींमध्ये नमूद केल्यानुसार 1 किलो बियाण्यास लागणाऱ्या प्रमाणात घेऊन बियाण्यास सोळावं. मात्र त्यापूर्वी बियाण्यांवर पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यावं. शेतकरी बांधवांनो, रासायनिक बुरशीनाशकाची ही बीजप्रक्रिया करताना फार काळजी घ्यावी लागते. जसं की हातांमध्ये रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे आणि तोंडावर मास्क लावावा, त्यावेळी पाणी पिणं, तंबाखू खाणं आणि सिगरेट बिडी ओढणं टाळावं. बीजप्रक्रियेसाठी प्लास्टिक किंवा मातीचं भांडं वापरावं. बीजप्रक्रियेनंतर भांड्याचं झाकण किंवा प्लास्टिक पिशवीचं तोंड लगेच उघडू नये आणि शिल्लक राहिलेले बियाणे मनुष्य किंवा जनावरांच्या खाण्यासाठी वापरू नये. आता बघूया जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया. 10 ते 15 किलो बियाण्यांसाठी 250 ग्राम जीवाणू संवर्धक वापरावं. 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्राम गूळ टाकून द्रावण तयार करावं. थंड झाल्यावर त्यात 250 ग्राम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास समप्रमाणात हळुवारपणे लावावं. त्यासाठी बियाण्यांचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि या प्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी 24 तासाच्या आत करावी. नेहमीच प्रथम बुरशीनाशकाची आणि नंतर जैविक खताची बीजप्रक्रिया करावी. अशा बियाण्यांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. शिवाय जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. अशा प्रक्रियायुक्त बियाण्यांमुळे सोयाबीन पिकाचं अधिक जोमदार उत्पादन आणि त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. तसेच संयुक्त जीवाणू संवर्धनामुळे नत्र आणि स्फुरद या रासायनिक खतांच्या मात्रेमध्ये बचत होते. आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासन कृषी विभाग संशोधकांची ही धडपड आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी हे दमदार पाऊल आहे. हे आपले कृषी कल्याण.